बेडकी हाळेतील शांतीनगर सर्कल परिसरात गुरुवार तारीख 17 रोजी आयोजित जलजीवन मिशन योजनेचा उद्घाटन समारंभ माजी मंत्री व आमदार शशिकला जोल्ले यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. ढोलाच्या गजरात आमदार जोल्ले यांचा बेडकी हाळ व शमनेवाडी ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आला. यावेळी जलजीवन नळाचे पूजन लता पाटील, सौ सुजाता थरकार, कावेरी चौगुले, सौ स्वाती अष्टगे, रूपाली गुरव, अश्विनी निप्पाणे, वैशाली हिरेकुडे यांच्या हस्ते करण्यात आले. तर आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते नळाचे कॉक फिरवून या कामाचा उद्घाटन करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते जयकुमार खोत, आरजी डोमणे, शमनेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष मंजुनाथ कांबळे, मलगोंडा पाटील, विलास थरकार, ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब केस्ते, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिंदे, सुरेश देसाई, सुनील नारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला. यावेळी युवा नेते जितेश खोत, शमनेवाडी ग्रामपंचायत सदस्य अभिषेक खोत, विकी खोत, संपत बोरगल यांच्या हस्ते आमदार शशिकला जोल्ले यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जयकुमार खोत, आरजी डोमणे, मलगोंडा पाटील, तात्यासाहेब केस्ते आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अक्षय अष्टगे, पोपट आंबी, कुमार बेडगे, अण्णासाहेब तारदाळे, माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष भाऊसाहेब खोत, प्रीतम शिरगुप्पे, आप्पासाहेब हेरगे, तात्यासाहेब चौगुले, भरत अमनवर, सिद्धू सूर्यवंशी, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष शारदा जाधव, किरण पांगिरे, प्रमोद पाटील, शौकत मुल्ला, इस्माईल मुल्ला, शांतीनाथ शिंदे, अनिल सूर्यवंशी, बसू आंबी, ओमकार चौगुले, भारती जाधव, संगीता सनदी, अलका यादव, अलका जाधव यांच्यासह चिक्कोडीचे RDWS अधिकारी, नागरिक, भाजप कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होते. बाळासाहेब शिंदे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. इडी कर्नाटकदल्ली नम्म भारतीय जनता पक्षद सरकार इद्दाग, सन्मान्य येडियुरप्पजी मत्तु बसवराज बोम्मायिजी मुख्यमंत्री इद्दाग, नम्म कर्नाटकदोळग हैयेस्ट जल जीवन मिशन नम्म सरकार इद्दाग नावु माडिद्वि. अदरल्लि निप्पाणेयल्लू कूड बहळष्टु ಪ್ರತಿಯೊಂದು ಹಳ್ಳಿಗೆ ನಾವು ಫೇಸ್ ಒನ್, ಫೇಸ್ ಟೂ, ಫೇಸ್ ತ್ರೀ ಅಂತೇಳಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಹಳ್ಳಿಗೂ ಕೂಡ ಈ ಜಲ್ಜೀವನ್ ಮಿಷನ್ ಅನ್ನ ಮಾಡಿದ್ವಿ. ಅದರೊಳಗೆ ಬೇಡಿಕೆಗಳೊಳಗೆ 4 ಕೋಟಿ 82 ಲಕ್ಷ ಅನುದಾನವನ್ನ ಬೇಡಿಕೆ ಊರಿಗಾಗಿ ತಂದು ನಿಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಗಳಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂಥ 2578 ಮನೆಗಳಿಗೆ ಈ ತರ ಟ್ಯಾಪ್ ಕನೆಕ್ಷನ್, ಹೊಸ ಕನೆಕ್ಷನ್ ಅನ್ನ ನಾವೀಗಾಗಲೇ ಪೂರ್ಣವಾಗಿ ಮಾಡಿದ್ವಿ. ಅದನ್ನ ಬಹಳಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಜೀತು ಮತ್ತು ಅವ್ರ ಟೀಮ್ ಎಲ್ಲಾನು ಕೂಡ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಅದ್ರ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ವಿ. ಸುಮಾರು 4 ಕೋಟಿ 82 ಲಕ್ಷದಲ್ಲಿ ಈ ಬೆಡ್ಕಾಳ ಒಂದು ಊರಿಗಾದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕಾದ ಲೆಕ್ಕ ಹಾಕ್ರಿ ಎಷ್ಟು ಆಗ್ಬೋದು ಅಂತೇಳಿ. ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ಇದನ್ನ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇದು ಒಂದು ಪ್ರಧಾನಿಗಳ ಕನಸಿನ ಕೂಸು. ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ನೀರಿಗಾಗಿ ಒದ್ದಾಡಬಾರ್ದು, ಆ ಕಡೆ ಕಡೆ ಹೋಗ್ಬಾರ್ದು, ಅವ್ರ ಮನೆಗೆ ನೀರು ಬರಬೇಕು, ಆದ್ರೆ ಬಂದಂತ ನೀರು ಹೆಂಗ್ ಉಪಯೋಗ ಮಾಡಬೇಕು, ಎಷ್ಟು ಬೇಕೋ ಅಷ್ಟು ತಗೊಂಡು ಆ ರೀತಿ ಉಪಯೋಗ ಮಾಡಿ ನೀರಿನ ಉಳಿತಾಯ ಆಗಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ಹಾಗಾಗಿ ಇದು ಹಳ್ಳಿಯಿಂದ ಪೈಪ್ ಲೈನ್ ಆಗಿ ಓವರ್ಹೆಡ್ ಟ್ಯಾಂಕ್ ಎಷ್ಟಿತ್ತು ಸಂಗ್ರಹ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಟ್ಯಾಂಕ್ಗಳು ಬೇಕಲ್ಲ. ಮೊದಲಿನ ಟ್ಯಾಂಕ್ಗಳು ನಮ್ಗೆ ಈಗ ಸಾಕಾಗಂಗಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಜನಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಾಗಿರೋದ್ರಿಂದ. ಈಗ 2 ಕೋಟಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿ 2 ದೊಡ್ಡ ಟ್ಯಾಂಕ್ ಎಷ್ಟು ಲೀಟರ್ ಅದು? 1.5 ಲಕ್ಷ ಲೀಟರ್ ನೀರನ್ನ ಈಗ 2 ಟ್ಯಾಂಕ್ಗಳನ್ನ ಮಾಡಿ ಅದರಿಂದ ನಿಮಗೆ ಸಪ್ಲೈ ಆಗ್ತದೆ. ಹೊಳೆಯಿಂದ ಟ್ಯಾಂಕಿಗೆ ಬರ್ತೈತಿ, ಟ್ಯಾಂಕ್ನೊಳಗ ಅದ ಶುದ್ಧ ಆಗ್ತೈತಿ, ಫಿಲ್ಟರ್ ಆಗ್ತೈತಿ. ಫಿಲ್ಟರ್ ಆಗಿದ ನೀರು ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ಮುಟ್ಸೋ ಅಂತ ಕಾರ್ಯ ಇವತ್ತು ನಾವು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ನಿಮ್ಮ ಹೆಸರೇನು? ಅಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ನಿಂದ ಇವತ್ತು ಮಹಂತೇಶ್ ಅವ್ರು ನಮ್ಮ ಜೊತೆಗಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಕೂಡ ಬಹಳಷ್ಟು ಈ ಕೆಲಸ ಶುರು ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಕೂಡ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತೈತಿ.